नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या मी बळीराजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत जो 12वा हप्ता आला आहे तो तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे। हा हप्ता 25 सप्टेंबरला येऊ शकतो, परंतु तारीख ही फिक्स नाही आहे, तारीख पुढे मागे होऊ शकते कारण अजून KYC चालू आहे। भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की जो हा 2000चा हप्ता आहे तो नक्की आमच्या कोणत्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे। तर आज या व्हिडिओमध्ये पुढील येणारा जो 12वा हप्ता आहे तो तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे कसं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चेक करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आपण आमच्या मे बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज पाहायला मिळतील। बऱ्याच मित्रांनो बरंच वेळ काय होतं की आपलं आधार लिंक नेमकं कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे आपल्याला माहीत नसतं, कारण आपले 1 ते 2 किंवा जास्तही बँक खाते असू शकतात। त्यावेळेस कोणत्या बँकेला आपलं आधार लिंक आहे हे कळणं फार महत्त्वाचं असतं। यासाठी आपण सुरुवातीला गुगलवर जाऊन NPCI लिंक हे डाउनलोड या लिंकवर क्लिक करावं। यानंतर जी पहिलीच वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर क्लिक करावं, यानंतर ती लिंक ओपन होईल। यानंतर जो आपला आधार नंबर आहे जो आपला 12 अंकी असतो तो इथं आपल्याला समाविष्ट करायचा आहे। तर आपण आपला जो आधार कार्ड आहे तर तो नंबर असेल तर तो नंबर टाकून घ्यावा। मित्रांनो जो खाली आपला सुरक्षा कोड प्रविष्ट करास दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला जो दिलेला कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे। तर OTP पाठवा या बटनवर आपण क्लिक करावे। यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला जो डिस्प्लेवर मेसेज दिसत आहे तो मेसेज दिसेल, त्यावर लिहिलं आहे चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस, कॉन्ग्रॅच्युलेशन युअर बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर मित्रांनो तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला खाली दिलेला असणार, तर तुम्ही तो नंबर पाहू शकता। तर शेवटचे 4 अंकाचं आधार नंबर आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर आपलं बँक लिंकिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही हे दिसतंय, या ठिकाणी माझं ॲक्टिव्ह आहे। आणि बँक लिंकिंग ज्या दिवशी आपण केलेलं आहे त्या दिवशी इथं तारीख दिसेल, आणि आपलं कोणत्या बँकेत खातं आहे ते दिसणं आपल्याला, आता माझं जे खातं आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे। अशा प्रकारे आपलं खातं कोणत्या बँकेत आहे हे आपल्याला सहजरित्या समजणार आहे। त्या कारणाने आपण त्या बँकेत जाऊन आपले पैसे जमा झालेत का नाही हे पाहू शकता। आणि मित्रांनो जर तुमचं आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला तो आधार सेंटरला जाऊन बँक खात्याशी ते लिंक करून घ्यावं लागणार आहे। व जर तुमचा मोबाईल नंबरच बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला OTPसुद्धा येणार नाही। या करण्याआधी तुमचा बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे कोणत्या खात्यावर आपले पैसे जमा होणार आहेत हे आपल्याला या प्रकारे समजणार आहे।